मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समाजाची मार्टीची मागणी मान्य झाल्यानंतर परभणीमध्ये सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं फटाके फोडत एक जल्लोष साजरा करण्यात आला. मागील काही दिवसांपासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण यांसह विविध मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं. परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे हे परभणीत आले असता त्यांनी साखळी उपोषणाला भेट देत आश्वासित केलं होतं की मी शासनाचा प्रतिनिधी आहे, माझी जबाबदारी आहे की तुमच्या मागण्या राज्य शासनाकडे पोहोचवून त्याचा पाठपुरावा करणं. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन सकल मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्यांपैकी असलेली मार्टीची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आल्याने मुस्लिम समाज बांधवांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र 5% आरक्षण मिळेपर्यंत हे साखळी उपोषण असंच सुरू राहील असंही सांगण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. मी नासिर शेख आणि आमचं जे उपोषण चालू आहे 1 तारखेपासून ह्यांचे जे ज्यांच्या नेतृत्वामध्ये जसं जफरबाई इम्तियाजबाई मौलाना आहे त्याच्यामध्ये इलियासबाई सर्वांनी जे 1 तारखेपासूनचं जे ॲक्युरेसी ठेवली ह्यांनी एकाग्रता ठेवली उपोषणसाठी त्याचंच फळ आज म्हणून मला असं वाटतंय की आम्ही जे पाठपुरावा केलेला होता माननीय अजितदादाकडं मार्फत वसीम बुरहान साहेबाकडून तर त्या गोष्टीला आम्हाला कुठं ना कुठं आज यश भेटत आहे असं पहिलं यश ज्या आमच्या मागण्या होत्या मुस्लिम सकल आंदोलनकाच्या समितीच्या तर त्याच्यामधून एक प्रमुख मागणी अशी होती की मार्टीला मान्यता देण्यात यावी. आज दुपारी मंत्रिमंडळामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की तुमच्या त्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि बाकीच्या मागण्यावर बी ते विचार करून अजितदादा हे करून घेतील आम्हाला आणि ह्यांना सगळ्यांना अजितदादावर विश्वास आहे कारण अजितदादा एक असा नेता आहे जे बोलतो ते करतो आणि अनेक असे उदाहरण आहे जे दादा बोलले ते केलं त्याच्यामधूनच एक असं आहे आणि आम्हाला जे आमचे वसीम बुरहान साहेब प्रदेशाध्यक्षांनी शिष्टमंडळाला मुंबईला पण बोलेलं आणि बुधवारची वगैरे आम्हाला डेट भेटल बाकीच्या मागण्यासाठी आणि हे जे आजचा जी आर आहे ते आम्ही हँड टू हँड कलेक्ट करणार आहे ते जी आर. प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24, परभणी.